नवीन प्रकल्पात मात्र 1 रुपयात घर, ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, गोविंद नगर जवळ 100 फुटी रिंग रोड रस्त्यावर। बुकिंगसाठी 1 एप्रिल ते 4 एप्रिल पर्यंत संपर्क साधा 7770002222। मग वाट कसली बघताय? ललित रुंठा ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मात्र 1 रुपयात घर बुक करा। नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला। नाशिक शहरातील म्हाडा घरकुलांच्या बाबत योग्य ती माहिती न दिल्यानं विधान परिषदेत मागणी होताच नाशिक महापालिकेचा आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यामुळे रिक्त झालेल्या मनपा आयुक्तपदी बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची नुकतीच राज्य शासनानं नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली। गुरुवारी मनपा आवारामध्ये पवार यांचं स्वागत होताच अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, मनोज घोडे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। राजीव गांधी भवनातील आयुक्तांच्या दालनात पवार यांनी मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र स्वीकारली। यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, बी जे सोनकांबळे, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांसह अधिकारी उपस्थित होते। या अगोदर रमेश पवार हे मुंबई महापालिकेत सहआयुक्त पदावर कार्यरत होते। त्यांनी अभियांत्रिकी पदाची पदवी संपादन केली। पवार यांना महापालिका क्षेत्रामध्ये 30 वर्षांचा दांडगा अनुभव आहे। अजय मेहता आणि प्रवीण परदेशी हे महापालिका आयुक्त असताना पवार यांनी आयुक्त कार्यालयाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली होती। वेद न्यूजसाठी स्नेर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक।